मी अपना सर्वांचं स्वागत करते आणि माननीय गट विकास अधिकारी महोदयांना विनंती करते की त्यांनी कृपया माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय कांकरिया मॅडम यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं पुष्पहार देऊन स्वागत करावं. माननीय डीएचओ, जर राज्याचा विचार केला तर मुलीच्या घटच्या प्रमाणात आपण काही मागं नाही. आणि निश्चितच ही काही जरी कौतुकास्पद बाब नसली तर निश्चितच आपल्याला विचार करणारा लागणार आहे. आणि विचार हा आताच केला तर भावी काळामध्ये जे काही आपल्याकडे वाईट अवस्था होणार आहे ती आत्ताच आपण टाळू शकतो. तर ग्रामसेवकातील अंगणवाडी कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, पोलीस पाटील आहेत, ह्या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करणं, त्या मातेला ह्यापासून कसं परावृत्त करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटी ती माता किंवा जी गर्भवती तिनंच शेवटी म्हणलं पाहिजे की नाही मी सोनोग्राफी करून घेणार. मग कितीही सासऱ्याचं वर्णन असो, सासूचं असो, पतीच असो, ही जे इतक्यापर्यंत आपल्याला हा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी जन्म देणारी ही स्त्रीच असते, शेवटी स्त्रीनंच हे टाळलं पाहिजे. म्हणून आम्ही आरोग्य खात्यामध्ये असं एक मगाच पहिल्यांदा आम्ही थोडंसं सांगितलं की कार्ड काढलेलं आहे. त्या कार्डामध्ये जवळजवळ त्या जन्मापासून लग्नापासून ते मूल शाळेतून दहावीपर्यंत त्या सर्व प्रकारच्यामध्ये माहिती आहे. ही सर्व माहिती भरायची आहे आपण सर्वांनी. दुसरी गोष्ट, आपण झोकतो मध्याचे प्याले असशील तिथे तू तेव्हा बाळा पाजविले. खरं तर एक अत्यंत जबाबदारीचं काम, समाजव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं काम, कुटुंबव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं काम स्त्रिया करत असतात, मुली करत असतात, मुली शिक्षणाचं चीज करत असतात आणि मुलगे मात्र जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत येत असतात. नासामध्ये पाठवलेला शोधनिबंध हे अगदी अलीकडचं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि अशा स्थितीमध्ये मुलींच्या संदर्भामध्ये नेमकी आपली भूमिका काय असावी या संदर्भामध्ये माननीय डॉक्टर कांकरिया मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जर नीट विचार करून आकडेवारी पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये दरवर्षी 10 लाख मुलींची गर्भ अवस्थेत हत्या होते. गेल्या 20 वर्षामध्ये आपण 1 कोटी पेक्षा जास्त मुली चिमुकल्या जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलेल्या आहेत. आईचं उदर हे तीर्थक्षेत्र आपण म्हणतो की जिथे जीव अंकुरतो, फुलतो, उमलतो, एक नवीन जीवन सृष्टी तिथे निर्माण होते, ते आईचं उदर म्हणजे तीर्थक्षेत्र. या तीर्थक्षेत्रेला स्मशानभूमी करण्याचं काम आपण केलेलं आहे. युद्धभूमीवर सुद्धा युद्ध झालं तर एवढी 1 कोटी जनता मारली जात नाही. काही हजार लोक इकडे तिकडे झाले तर तडजोड होऊ शकते. पण ज्या निष्पाप आहेत, ज्या निराकस आहेत, ज्यांना तक्रार मांडता येत नाही, ज्यांना आपला वकील पत्र कोणाला देता येत नाही, अशा निष्पाप जीवाला आपण हजार नाही तर कोटीच्या घरात मारून टाकले. आणि त्यासाठी म्हणून आपण काय करायला पाहिजे, एक लक्षात घ्या. मुलीचा जन्म झालाच नाही समजा तर आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण होण्यासाठी आजची मुलगी जन्माला आली पाहिजे. मग मुलीचा जन्म जर झाला नाही
आई निर्माण होणार नाही आणि आई निर्माण झाली नाही तर मुलाचाही जन्म होणार नाही आणि मुलीचाही जन्म होणार नाही म्हणजे एकूणच मानव वंश तिथे खुंटणार आहे बरोबर आहे वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा पंतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो पंतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो आईची महती कशाला हवी सांगायला आईची महती कशाला हवी सांगायला चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला आपल्या समोर 1015 मुली आहेत खऱ्या अर्थाने हे सहा तालुका वैभव संपन्न आहे कारण खरं वैभव काय असतं खरं वैभव म्हणजे प्रेम माया ममता आपुलकी खरं वैभव म्हणजे माणुसकी खरं वैभव म्हणजे स्नेह आणि आशा इथे लक्ष्मी सरस्वती आणि काली माता या तिघींचा संगम दिसून येतो अशी ही वैभववाडी खऱ्या अर्थाने वैभव संपन्न आहे आणि याचा आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवून भविष्य काळामध्ये काम करायचं आहे नेक्स्ट ही काय आहे की मुलगा असो किंवा मुलगी जन्म घेण्यासाठी आई आवश्यक आहे की नाही आई नसेल तर मुलाचा तरी जन्म होईल का नाही मग वंश पुढे जाण्यासाठी आई पाहिजे की नाही पाहिजे की नाही मग आई जर पाहिजे असेल तर मुलीचा जन्म झाला पाहिजे की नाही म्हणजे वंश पुढे नेण्यासाठी मुलगी हवी आहे म्हणजे वंशाचा दिवा कोण झालं मुलगी झाली की नाही पण कसं आहे की आपले बंधू इथे बसलेले सगळे चांगले आहेत पण जे बाकीचे जे आहेत त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो असं म्हटल्यानंतर म्हणून आपण असं म्हणायचं मुलगा वंशाचा दिवा आहे पण मुलगी पण वंशाची पणती आहे बरोबर मुलगा वंशाचा दिवा आहे पण मुलगी पण वंशाची पणती आहे आणि दोन्ही घर जुळून टाकण्याचं ती काम करत असते ओके हे पहिलं सांगितलं दुसरी गोष्ट समजा म्हणजे बाईला मुलगा झाला नाही तर दोष म्हणजे घरामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाला दिला जातो स्त्रीला देतात की नाही बाबा तुला काय मुलगाच होत नाही बरोबर आहे की नाही आणि विज्ञानाचा जर अभ्यास आपण केला ना तर तुम्हाला बहुतेक जणांना कदाचित माहीत असेल तर माहीत नसेल तर मी सांगते ते पण तुम्हाला पटवायला किती सोपं आहे बघा की मुलाचा जन्म होण्यासाठी गुणसूत्र जे लागतात की नाही एक्स आणि वाय काय लागतात तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे आणि ती कृती असेल तर तो विचार आहे ती कृती असेल तर तो विचार आहे तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे तो संस्कार असेल तर ती संस्कृती आहे तो माणूस असेल तर ती माणुसकी आहे तो दसरा असेल तर ती दीपावली आहे आणि तो तिळगुळ असेल ती संक्रांत आहे मंत्र पूजा करताना मंत्र आवश्यक आहे आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही मेंदू बरोबर बुद्धी असायला हवी विचार केल्याशिवाय कृती घडत नाही माणूस आणि माणुसकी सोबत नांदणं आवश्यक आहे अनेक संस्कार मिळून एक संस्कृती बनत असते दसरा आणि दीपावली पाठोपाठ येत असतात आणि संक्रांतीच्या सणाला तिळगुळ आणि आपण तोंड गोड करतो तर ही स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती दोन्ही एकमेकांना अशी पूरक अशी शक्ती आहे असा कार्यक्रम 17-16 कार्यक्रम आयोजित करायचा आपल्या गावामध्ये ज्यांना फक्त मुली आहेत अशा जोडप्यांचा म्हणजे आई वडील आणि आजी आजोबा त्यांचे यांचा एक 17-16 कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्यांना मनोगत सांगायची विनंती करायची की तुम्हाला फक्त मुली आहेत तर तुमचे अनुभव सांगा मुलीचे लेखी भारी हाच संदेश घरोघरी लेखा एवढीच लेखी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचे आठवा फेरा डॅश आणि या दोन ओळी छापायच्या
लग्न समारंभामध्ये पंडितजींना विनंती करायची की बाबा तुमची सप्तपदीचे मंत्र म्हणून झाले की आठवा फेऱ्याच्या या दोन ओळी म्हणा, त्याच्या मागे मागोमाग वधू पक्ष वधू आणि वर पण म्हणतील आणि सगळा समाज त्यांना टाळ्या वाजून अनुमोदन देईल. अशा प्रकारचे विवाहांना मी विनंती केली आणि एकाही जोडप्याने हे नाकारलं नाही. उलट की ताई तुम्ही चांगली आठवण करून दिली, आमच्या पण मनात हेच होतं असं ते म्हणाले आणि चांगले 47 विवाह अशा प्रकारचे झाले. समाजानेही टाळ्या वाजून जोरदार त्याचं स्वागत केलं. तर अशा प्रकारचे बहीण ओवाळायला, राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला, म्हणूनच म्हणते स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. अशा ओळी लिहून ते ग्रीटिंग तयार केलं, त्याच्यासोबत राखी घेऊन ती 11,000 लोकांना महाराष्ट्रामध्ये पाठवून दिलं. सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री ही महाशक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंक्ती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी स्त्रीगुण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ मी सर्वांच्या साक्षीने घेत आहे. हात खाली घ्यायचा. बोलो भारत माता की जोरात, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. दुसरं ताईना असं सांगतो, ताईने आम्हाला लगेच कळी खोडू नका, त्याच एक कॉपी द्यावी, आम्ही त्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला त्याच्या कॉप्या करून चांगल्या मोठ्या याच्यात छापून आम्ही द्यायला तयार आहोत. आणखी दुसरी गोष्ट, आता तुम्हाला ताईने किती चांगली उपमा दिलेली आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण माणसं आहोत आणि तुम्ही माणुसकी आहात, तर हे सगळं लक्षात ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये जे लिंग हे प्रमाण आहे ते प्रमाण आत्ताच कमी आहे, ते जास्त कसं होईल, आणि स्वतः आपण स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही याची शपथ पण घेतलेली आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की तीन गोष्टी आहेत बघा जीवनामध्ये, की त्याच्या आधारे का नाही लोक सुधारले आहेत का बिघडलेले आहेत का मागासलेले आहेत असं समजलं जातं. त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत, त्या भागाचं आरोग्य चांगलं असलं तर ते लोक सुधारलेले असं म्हणतात. सांगली जिल्ह्याचं आरोग्य चांगलं आहे का असं विचारलं तर चांगलं नाही, कारण का प्रत्येक जण एकटा एकटा माणूस म्हणतो माझी तब्येत बरी आहे, परंतु एकूण समाज म्हणून बघितलं तर आपली तब्येत बरी नाही. आणि मग म्हणून सांगलीचं आरोग्य बिघडलेलं आहे हे ताईने आपल्याला जाणीवपूर्वक आकडेवारी सहित माहिती करून दिलेली आहे. एक तरी आता गावात